राज्यभरात 1,38,835 क्विंटल सोयाबीन दाखल झाले असून सोयाबीनला सरासरी 4,500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. यात सांगली आणि नाशिक बाजारात सर्वाधिक भाव मिळाल्याचे दिसून आले. राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 5,373 क्विंटलची आवक झाली असून एकट्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 1,80,000 कॅरेटची आवक झाली. टोमॅटोला क्विंटल मागे सरासरी 8,830 रुपयांपर्यंत दर मिळालाय. पुणे बाजारात लोकल टोमॅटोला 2,750 रुपये दर मिळालाय, तर कल्याण बाजारात हायब्रिड टोमॅटोला 4,500 रुपये आणि मुरबाड बाजारात 6,000 रुपये दर मिळालाय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने दादा लाड कापूस तंत्रज्ञानाची पद्धत विकसित केली असून 2 वर्षांपासून धुळे जिल्ह्यातील मारपूरसह परिसरातील शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस पिकाची लागवड करतात. या परिसरात कापूस लागवडीचा हा प्रयोग यशस्वी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पटीने वाढलं आहे. वर्षभरात जुन्नर तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ल्यात 7 जणांचे मृत्यू झाले असून सुमारे 6,000 पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे पुढील काळात जीवितहानी टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यात बिबट्यांच्या नसबंदीसह निवारण केंद्राची क्षमता वाढ करणे तसेच त्यांची अन्य अधिवासात रवानगी करणे असे उपाय करण्यात येणार आहेत. त्यासाठी जुन्नर वन विभागाला 4.5 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समिती आणि आपत्ती व्यवस्थापनातून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. नाशिकच्या देवळा तालुक्यातील निबोळा विठेवाडी झिरे पिंपळ येथील शेतकऱ्यांची खुबी बियाण्यात फसवणूक झाल्याने 1,00,000 रुपयांचं नुकसान झाले. संबंधित बियाणे कंपनीने त्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. कृषी विभागाने 7 कोबी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे केले असून सध्याच्या बाजारभावाप्रमाणे प्रति एकरी 3.5 ते 4 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालं. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून व्यापारी आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन कांदा व्यापाऱ्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात दिले आहे. पावसाळ्यात आलेल्या पुराने लागवडी खालील धान्य सडल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा जुळाजुळा करून पिकाची लागवड केली होती, मात्र दुसऱ्यांदा आलेल्या पुराने तेही पीक नष्ट झालेत. नुकसानीबाबत शासनाकडून कुठलीही मदत न मिळाल्याने लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव शिवारातील संतापलेल्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जरमारी चरण्यासाठी सोडली आहेत. राज्यात लवकरच यंदाचा साखर गाळप हंगाम सुरू होणार असून समितीची बैठक झाल्यानंतर गाळप हंगामाच्या शुभारंभाची तारीख निश्चित केली जाणार आहे. यंदा पावसाळा चांगला गेल्याने कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी सुखावलेत, मात्र गाळप हंगामासाठी उपलब्ध ऊसाचे क्षेत्र मागच्या वर्षीच्या तुलनेने 2 लाख हेक्टरने कमी झाले आहे. त्यामुळे यंदा साखर कारखाने FRP पेक्षा जास्त भाव देणार का याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या.